गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळी. या चल बाकी टाकायची, या चल. तिला बांधून टाकायचे ना म्हणून तिला बोलायची. चला लाईट काय आहे नाही, वाढू झालं वाढ बघते लाईटीची काय हवाई ते काय सकाळच लाईट जाते. येतच नाही लवकर, भाजी शिजायला घातली तर काय झाले, लाईट नसल्यामुळे त्याला शेंगदाण्याचा कुटरा लाईट टाकायचा. कुटून टाकले मस्तपैकी मूग, अख्खं मूग भाजलं, भाजून शिजावलं, शिजवून मस्त अशी भाजी केली. चहा उकळायला ठेवलाय तिथं, त्यांना चहा द्यायचा आहे, जायचं आहे त्यांना. म्हणलं त्यांना चहा द्यावा, चहा ठेवा. आता ही साधं मस्तपैकी ह्याच्यात शेंगदाणा कुटायचं. येऊ चल बस इथं बस. कोंबड्या सोडायच्या म्हणलं की आधी तिला बांधावं लागते, नाहीतर ती कोंबड्यांचं पठांगणच करते. लई चित्री आहे, कोंबडा खाईन पिलं खाईन. काहीतरी जुगाड करावं लागते मस्त पैकी. आमच्यात पाटण ओरोटा सुद्धा आहे वाटायला, पण काय झालंय आमच्या पलीकडे देरांच्या इथं न्यायलाय पुरण वाटायला, ते आणलंच ना म्हणून आता हे असं मस्त चाललंय कुटायचं. असं कुटून शेंगदाण टाकायचं. भाजी शिजत आली आहे, शेंगदाण्याचा कुट नसल्यामुळं टाकायचं. राहिले अजून भाकरी व्हायच्यात. पोरं गेली शाळेत, पोरांना अजून मला वाटतं एक 8 दिवस आहे सकाळची शाळा, नंतर पोरांचं पेपरच सुरू होतात. 10वीचं पेपर संपलं की ह्यांचं पण सुरू होतं. 10वीचं आलं असतं संपत पेपर. आता सकाळची रोज अर्धा होती, पोरांना 7 शाळेत जावं लागतं, 7:30 त्यांची शाळा भरते. आणि आमच्या इकडे शाळा लांब आहे, गावात जावं लागतं. अरे बापरे, चहा उतू चालला. त्यांची आंघोळ चालली तर मग चहा उकळ मस्त उखळते. शुभ सकाळ सगळ्यांना, गुड मॉर्निंग. छान छान अशी सगळ्यांची छान गुड मॉर्निंग झालेली असेल सकाळची. गुड मॉर्निंग मस्त झाली म्हणजे बरं, हिरवळ फ्रेश वाटतं, छान मस्त दिवस जातो. तर आता शेंगदाणं कुटते. बाय बाय सगळ्यांना, फक्त लाईक करायला विसरत जाऊ नका, आणि काहीतरी छान कमेंट असे टाकत जा. बरेच जण म्हणतात कमेंटला काय रिप्लाय देत नाही. आता कमेंटला, सगळ्यांच्या कमेंटला रिप्लाय देणं काय शक्य नाही, त्याच्यामुळे नाही होत. तर असू द्या घ्या समजून. बाय बाय सगळ्यांना.